नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आमच्या MPSC टिप्स अँड ट्रिक या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी निलेश नवरे, माझे सहकारी शिव पटेल, आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहो. आजचं आमचं टॉपिक आहे फौजदारी कायदे मुख्य परीक्षा प्रश्नसंच 2012-18 स्पष्टीकरणासह मी आपल्यासमोर आज मांडत आहो. तरी विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही मला जर का सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूवरील बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे निरंतर व्हिडिओ मिळवत राहा. आणि एक महत्त्वपूर्ण सूचना ऐका, तुम्ही मला अनअकॅडमीवरसुद्धा फॉलो करू शकता. अनअकॅडमीवर फॉलो करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अनअकॅडमीवर तुम्हाला खूप सारे व बेस्ट व्हिडिओ बघायला मिळणार आहे. अनअकॅडमीवर MPSC, UPSC, बँकिंग, रेल्वे व इतर सर्व स्पर्धा परीक्षेचे उत्तम लेसन तुम्हाला तेथे पाहायला मिळेल. तरी तुम्ही अनअकॅडमीचे लर्निंग ॲप डाउनलोड करायला विसरू नका. आणि एक महत्त्वपूर्ण सूचना ऐका, अनअकॅडमीने 24 एप्रिलपासून प्लस कोर्स लॉन्च केलेले आहे. हे आता पेड कोर्स असणार आहे. 1200 रुपये महिन्याचं सबस्क्रिप्शन, यामध्ये 3 महिने, 6 महिने आणि 12 महिन्याचं सुद्धा सबस्क्रिप्शन दिले जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ते सबस्क्रिप्शन जे आहे तर तुम्हाला आमच्या रेफरल कोड थ्रू जर का तुम्ही ते सबस्क्रिप्शन घेत असाल तर 10% डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे. रेफरल कोड आहे MPSC टिप्स अँड ट्रिक. आशा करतो की तुम्ही तिथे याल, कारण की तिथे MPSC मधले टॉप एज्युकेटर म्हणजेच अनअकॅडमीवरील टॉप एज्युकेटर तिथे शिकविणार आहे. 3 लेसननंतर एक डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. त्यानंतर तिथे मेगा क्विज, विकली क्विज आणि स्टडी मटेरियलसुद्धा अवेलेबल करून दिले जाणार आहे. चला तर आजचा जो कोर्स आपल्यासमोर आलेला आहे तो बघूया. PSI मेन 2018 हा प्रश्न आला होता, डिपार्टमेंटल होती हे. तर पहिला प्रश्न, जो कोणी दरोडा घालण्यासाठी कोणत्याही प्रकारे पूर्वतयारी करील त्याला रिकामी जागा पर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची सश्रम कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र असेल. ऑप्शन पहिलं, 5 वर्षापर्यंत शिक्षा आणि दंड, 5 वर्षापर्यंतची शिक्षा. दुसरं ऑप्शन, 7 वर्षापर्यंतची शिक्षा. तिसरं ऑप्शन, 10 वर्षापर्यंतची शिक्षा. आणि चौथं ऑप्शन आहे, 3 वर्षापर्यंतची शिक्षा. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर राहील की एखादा व्यक्ती जो कोणी दरोडा घालण्यासाठी कोणत्याही प्रकारे पूर्वतयारी जर का करीत असेल तर त्याला विद्यार्थी मित्रांनो 10 वर्षापर्यंत त्याला शिक्षा होऊ शकते व इतक्या मुदतीची शिक्षा होते व सश्रम कारावासाची म्हणजे तिथे जाऊन त्याला कामसुद्धा करावं लागू शकते. तर अशी सुद्धा शिक्षा होते. शिवाय त्याला दंड द्रव्य म्हणजे त्याच्याकडून दंड आकारण्यात येत असतो. त्यानंतर पहा दुसरा प्रश्न, जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणे याबद्दल असलेल्या शिक्षेच्या भारतीय दंड संहितेमधील कोणत्या कलमांमध्ये उल्लेख केलेला आहे किंवा केला आहे. ऑप्शन पहिलं, 390 केलेला आहे. दुसरं ऑप्शन, कलम 391 केलेला आहे. तिसरं ऑप्शन, कलम 392 केलेला आहे. आणि चौथं ऑप्शन, कलम 393 केलेला आहे. तर याचं योग्य उत्तर राहील 4 नंबरचं, कलम 393 नुसार जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करणे याबद्दल असलेल्या शिक्षेच्या भारतीय दंड संहितेमध्ये हा या कलमानुसार यामध्ये वाक्य टाकण्यात आलेला आहे. समोर बघूया पहा. तिसरा प्रश्न, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डिंग म्हणजे रिकामी जागा. पहिला ऑप्शन डेटा, दुसरा ऑप्शन माहिती, तिसरा ऑप्शन प्रतिमा किंवा ध्वनी संचित, चौथा ऑप्शन वरीलपैकी सर्व. पहा, तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर राहील 4 नंबरचं, वरीलपैकी सर्व. तर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणजे काय, डेटा होतो, त्यानंतर माहिती होते आणि प्रतिमा व ध्वनी संचितसुद्धा होत असते. त्यानंतर चौथा प्रश्न बघा, अ हा बच्या खिशात आपला हात खुपसून बचा खिसा कापण्याचा प्रयत्न करतो. बच्या खिशात काहीही नसल्यामुळे अचा प्रयत्न फसतो. ओ हा रिकामी जागा कलमाखाली दोषी आहे. पहिलं ऑप्शन कलम 378, दुसरं ऑप्शन कलम 383, तिसरं ऑप्शन कलम 390
आणि चौथा ऑप्शन कलम 511 मध्ये, तर अ हा बच्या खिशात हात घालतो व हात खुपसतो व त्याचा काहीतरी पैसे वगैरे काढण्याचा जे काही प्रयत्न त्यांचा चाललेला असतो, तर अ ज अ हा व्यक्ती जो आहे तो 511 कलमाखाली तो दोषी ठरविला जात असतो. समोर बघा पाचवा प्रश्न. भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदीप्रमाणे एखाद्या गोष्टीचे अपप्रेरण खालील पैकी केव्हा घडते. पहिलं ऑप्शन, एखादी गोष्ट करण्यास कोणत्याही व्यक्तीला चिथावणी दिल्यास. दुसरं ऑप्शन, अन्य व्यक्तीबरोबर ती गोष्ट करण्याच्या कटात सामील झाल्यास. तिसरं ऑप्शन, गुन्हा घडवून आणण्यास जाणीवपूर्वक मदत केल्यास. चौथं ऑप्शन, वरीलपैकी सर्व बाबतीत. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदीप्रमाणे एखाद्या गोष्टीचे अपप्रेरण खालीलपैकी केव्हा घडते, तर वरीलपैकी म्हणजेच खालीलपैकी केव्हा घडते, तर चार नंबरचा ऑप्शन बरोबर राहील की वरीलपैकी सर्व बाबीत, म्हणजे यावरील तीनही बाबीमध्ये त्याचं अपप्रेरण घडत असते. समोर पहा सहावा प्रश्न. भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 39 मध्ये रिकामी जागा यांची व्याख्या आहे. पहिलं, अप्रामाणिकपणे. दुसरं, कपटीपणाने. तिसरं, आपखुशीने. आणि चौथं, उपराध याची व्याख्या करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, यामध्ये भारतीय दंड संहिता 360 मधील कलम 39 मध्ये आपखुशीने याची व्याख्या करण्यात आलेली आहे. नेमकं आपखुशीने म्हणजे काय आहे, तर याची व्याख्या त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सातवा प्रश्न आपल्यासमोर येत आहे. बघा, भारतीय दंड विधानाच्या कलम रिकामी जागानुसार 7 वर्षाहून कमी वयाच्या मुलाने केलेले कृत्य गुन्हा होत नाही. पहिलं ऑप्शन 81, दुसरं ऑप्शन 82, त्या तिसरं ऑप्शन कलम 83, चौथं ऑप्शन आहे कलम 84. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय दंड विधानाच्या कलम 82 नुसार, कलम 82 जे आहे, तर याच्यानुसार 7 वर्षाहून कमी वयाच्या मुलाने केलेले कृत्य हे गुन्हा होत नसते. त्यानंतर बघूया पहा, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973. तर यामध्ये पहिला प्रश्न सांगण्यात आलेला आहे की फौजदारी प्रक्रिया संहितेबाबत कोणते विधान चुकीचे आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. त्यातलं पहिलं ऑप्शन, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 ची आहे. दुसरं, ती जम्मू काश्मीर राज्यास लागू नाही. तिसरं ऑप्शन, त्यातील काही तरतुदी नागालँड राज्यास लागू नाही. चौथं ऑप्शन, संहितेच्या सर्व तरतुदी जनजाती क्षेत्रांना लागू आहेत. तर फौजदारी प्रक्रिया संहितेबाबत कोणते विधान चुकीचे आहे, तर चौथं विधान येथे चुकीचं राहिलं की संहितेच्या सर्व तरतुदी जनजाती क्षेत्रांना लागू आहे. स्पष्टीकरणाचं पहा, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आहे. जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण भारतात लागू ती राहील, परंतु या संहितेमधील काही तरतुदी नागालँड राज्यास व जनजातीय क्षेत्रांना लागू नाहीत. त्याचबरोबर काय या जनजातीय क्षेत्रांना लागू नाहीत, कायद्याचा अंमल याचा 1 एप्रिल 1974 करण्यात आला होता. समोर पहा दुसरा प्रश्न. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये निर्वाह भत्त्याची सोय उपाययोजना ही कुणाकरिता उपलब्ध करून दिली जाते. पहिलं ऑप्शन, हिंदूंकरिता. दुसरं ऑप्शन, मुस्लिमांकरिता. तिसरं ऑप्शन, ख्रिश्चनांकरिता. त्यानंतर चौथं ऑप्शन आहे सर्व धर्माच्या सर्व लोकांकरिता. तर ही चार नंबरचा ऑप्शन बरोबर आहे, सर्व धर्माच्या सर्व लोकांकरिता. स्पष्टीकरण पहा, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 प्रकरण 9 मधील तरतुदीनुसार निर्वाह भत्त्याची सोय सर्व धर्मांच्या सर्व लोकांकरिता उपलब्ध आहे असं कलम 125 मध्ये म्हणण्यात आलं. 125 काय म्हणते, पत्नी असो, अपत्य असेल किंवा आणि आई बाप यांच्या निर्वाहाकरिता हे आदेश काढू शकते. समोर पाहूया तिसरा प्रश्न.
फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम 2 R नुसार पोलीस अहवाल म्हणजे पोलीस अधिकाऱ्याने रिकामी जागा या पोटकलम 2 प्रमाणे न्यायाधीशाकडे पाठविलेला अहवाल होय. तर ऑप्शन पहिलं कलम 176 नुसार, ऑप्शन दुसरं कलम 173 नुसार, ऑप्शन तिसरं कलम 174 नुसार आणि कलम 4 कलम 175 नुसार. तर यामध्ये 2 नंबरचं ऑप्शन कलम 173 बरोबर राहील. पहा यामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे 2 R मध्ये, यामध्ये पोलीस अहवाल म्हणण्यात आलेला आहे. तर पोलीस अहवाल, तर पोलीस अधिकाऱ्यांनी कलम 173 पोटकलम 2 खालील दंडाधिकाऱ्यांकडे पाठविलेला अहवाल यालाच म्हणतात कलम कशात येते 173 मध्ये येते. समोर पहा चौथा प्रश्न येत आहे आपल्यासमोर. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 तरतुदीनुसार दखलपात्र अपराध म्हणजे पहिलं ऑप्शन पोलीस अधिकारी वॉरंटशिवाय अटक करू शकतात, दुसरं पोलीस अधिकारी वॉरंट असेल तरच अटक करू शकतात, तिसरं अजामीनपात्र अपराध असतो, त्यानंतर चौथं वरीलपैकी नाही. तर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 तरतुदीनुसार दखलपात्र म्हणजे की पोलीस अधिकारी वॉरंटशिवाय अटक करू शकतात, याचं स्पष्टीकरण सुद्धा खाली देण्यात आलेलं आहे. समोर चलूया पहा. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या आधारे योग्य विधान निवडा. 2 विधानातलं पहिलं की सहाय्यक सत्र न्यायाधीश मृत्यूदंड किंवा जन्मठेप याखेरीज कायद्याने ठरवून दिलेल्या कोणत्याही शिक्षा देऊ शकतात, दुसरं सत्र न्यायाधीशांनी दिलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला उच्च न्यायालयाची परवानगी लागते. पर्याय उत्तर पहिलं म्हणते अ चूक ब बरोबर, दुसरं म्हणते की अ बरोबर ब चूक, तिसरं म्हणताय अ व ब दोन्ही बरोबर आहे आणि चौथं म्हणताय अ व ब दोन्हीही विधानी चूक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो यातलं पहिलं चूक आहे आणि दुसरं बरोबर आहे, 1 नंबरचं उत्तर पर्याय योग्य राहील, म्हणजे 2 नंबरचा पर्याय येथे योग्य आहे. योग्य विधान ओळखा म्हणते तर ब विधान हे योग्य राहील. त्यानंतर पहा याचं स्पष्टीकरण पहा कलम 28 नुसार काय म्हणण्यात आलेलं आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 मध्ये यामध्ये उच्च न्यायालय कोणतीही शिक्षा देऊ शकते असं म्हणण्यात आलेलं आहे. सत्र व अप्पर सत्र न्यायाधीश कायद्यात तरतूद केलेल्या कोणत्याही शिक्षा देऊ शकतात, परंतु मृत्यू आदेश उच्च न्यायालयाने परवानगी द्यावी लागते. मृत्यूच्या आदेशाची उच्च न्यायालयाने परवानगी द्यावी लागते. सहाय्यक सत्र न्यायाधीश मृत्यू, आजीव कारावास किंवा 10 वर्षाहून अधिक शिक्षा सोडून सर्व शिक्षा देऊ शकतात असं सुद्धा त्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो आजचं आमचं प्रश्न उत्तराचा संच जर का तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.